हॉटेल ढाबा सगळं विसरताल जेव्हा हा जिरा राईस आणि डाळ तडका तुम्ही घरी बनवताल, तेही घरात असलेल्या साहित्यांपासून आणि कमी वेळात। हा जिरा राईस तुम्ही पाहू शकता परफेक्ट शिजला तर गेला आहे आणि मोकळा देखील झाला आहे, आणि डाळ तडका त्याचा टेक्स्चर तुम्ही पाहू शकता किती परफेक्ट आलेला आहे। हे सगळं आपण कमी वेळात घरी असलेल्या साहित्यात बनवणार आहोत। नमस्कार, मी तेजस्वी, स्वागत करते ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या चॅनलमध्ये। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात। मी इथे कुकरचा डब्बा घेतलेला आहे। या डब्यामध्ये मी अर्धी वाटी तूर डाळ घालून घेत आहे आणि पाव वाटी मूग डाळ। मूग डाळ यासाठी घालायची की आपल्या डाळीला बाइंडिंग व्यवस्थित आलं पाहिजे त्यासाठी। आता आपण ही डाळ धुवून घेऊयात। डाळ धुवून घेतल्यानंतर मी यामध्ये पाणी ओतून घेणार आहे। आपल्या डाळीच्या वर 1.5 इंच पाणी आपल्याला ओतून घ्यायचं आहे। यामध्ये मी 1/4 टीस्पून हिंग घालणार आहे आणि 1/2 टीस्पून हळद आणि थोडंसं मीठ घालून घेणार आहे। मीठ तुम्ही नंतर घातलं तरी देखील चालेल। कुकरचा डब्बा कुकरमध्ये ठेवून आपल्याला याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तुम्ही ही डायरेक्ट प्रोसेस कुकरमध्ये केली तरी देखील चालेल। आता आपण पाहणार आहोत जिरा राईस कसा बनवायचा ते। आपण जिरा राईस कुकरमध्ये बनवणार असल्यामुळे कुकरमध्ये मी 3 चमचे तेल आणि 3 चमचे तूप घालून घेतलेलं आहे। तूप आणि तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये तमालपत्र घालून घेतलेलं आहे। तुपामुळे आपला भात व्यवस्थित मोकळा शिजला जातो, जास्त चिकट नाही, त्यामुळे मी इथे तूप घातलेलं आहे। तमालपत्र व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर मी यामध्ये घालणार आहे 1 हिरवी वेलची। तुमच्याकडे मोठी वेलची असेल ती घातली तरी देखील चालेल, आणि जास्त खडे मसाले वापरले नाहीत तरी देखील चालेल। वापरायचे असतील तर तुम्ही इथे दालचिनी देखील वापरू शकता। वेलची देखील व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आता मी यामध्ये घालणार आहे भरपूर जिरं। जिरं आपल्याला छानपैकी व्यवस्थित तडतडून द्यायचं आहे। जिरं व्यवस्थित फुलल्यानंतर यामध्ये मी 2 ग्लास पाणी घालून घेणार आहे। पाणी घालून झाल्यानंतर इथे मी 1 चमचा लिंबाचा रस घेतलेला आहे, तो घालून घेत आहे, आणि चवीनुसार मीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे। त्यानंतर पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये 1 वाटी इथे मी बासमती तांदूळ धुवून घेतलेला आहे, तो यामध्ये घालून घेत आहे। ज्या तांदळाचा भात सुटता होता तोच तांदूळ आपल्याला वापरायचा आहे। जास्त चिकट होणारा तांदूळ आपल्याला वापरायचा नाही। तुम्ही बासमती राईसच्या ऐवजी कोलम वापरला तरी देखील चालेल। त्यानंतर कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेणार आहे। डाळ तडका बनवण्यासाठी मी इथे एका कढईमध्ये 5 मोठे चमचे तेल घातलेलं आहे आणि बटर देखील यामध्ये घालून घेतलेलं आहे। बटर व्यवस्थित मेल्ट झाल्यानंतर आता यामध्ये मी घालून घेणार आहे मोहरी। बटरमुळं आपल्या तेलाला असं पांढरं आलेलं आहे, त्यामुळे मोहरी तडतडलेली दिसत नाही आहे। मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये जिरं घालून घेणार आहे। त्यानंतर जिरं व्यवस्थित फुललं की यामध्ये घालून घेणार आहे लसूण बारीक चिरून। लसूण भरपूर आपल्याला इथं वापरायचं आहे। मी 10 ते 15 पाकळ्या वापरलेल्या आहेत आणि छान आपल्याला लसूण फ्राय करून घ्यायचं आहे। लसूण फ्राय झाल्यानंतर यामध्ये मी 2 तमालपत्र घालून घेणार आहे, ते देखील आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत। त्यानंतर 1 सुकी मिरची मी इथं घालणार आहे। तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल, अजून एखादी घातली तरी देखील काहीच हरकत नाही। त्यानंतर 5 मीडियम साईजचे कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालून घेतलेला आहे। कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो घालून घेत आहे, हे देखील आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। डाळ कांदा टोमॅटो व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आता मी यामध्ये घालणार आहे 1 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा मिरची पावडर, 1/2 चमचा धना पावडर, त्यानंतर 1/2 चमचा हळद। आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हा
हा मसाला आपल्याला व्यवस्थित बनवायचा आहे, कारण की हाच बेस आहे आपल्या डाळ तडक्याचा। सर्व मसाले व्यवस्थित फ्राई झाल्यानंतर आता मी यामध्ये घालणार आहे चवीनुसार मीठ, ते देखील आपण परतून घ्यायचं। आपण आधी मीठ घातलं असेल तर त्याच मापाने आपण इथं मीठ वापरायचं आहे। आता मी यामध्ये आपण शिजून घेतलेली डाळ घालून घेत आहे। थोडीशी डाळ मॅश करायची आणि घालायची, जास्त मॅश करायची नाही। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात। मी या डाळीमध्ये आता 2 ग्लास पाणी घालून घेणार आहे। आणि मिक्स करून घ्यायची। आपल्याला आता ही डाळ फ्राय 10 ते 15 मिनटं छान उकळून घ्यायची आहे। 10 ते 15 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता डाळ व्यवस्थित शिजली गेलेली आहे। आता मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आणि मिक्स करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता डाळीला किती छान टेक्स्चर आलेला आहे, आणि मूग डाळीमुळे ह्या डाळीला बाइंडिंग पण खूप छान येतं, यातलं पाणी वेगळं होत नाही। आता आपल्याला डाळीला तडका देऊन घ्यायचा आहे। तडका देण्यासाठी इथे मी तडका पॅनमध्ये 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये जिरी घालून घेणार आहे। जिरी व्यवस्थित फुलल्यानंतर यामध्ये लसूण घालून घ्यायचं आहे। त्यानंतर इथं मी 1/2 चमचा मिरची पावडर घालून घेतलेला आहे। हे व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। आणि आता मी डाळीमध्ये घालून घेत आहे। डाळ गरम आहे तेव्हाच आपल्याला यामध्ये तडका द्यायचा आहे। तयार आहे आपला डाळ तडका आणि जिरा राईस। आता आपण सर्व्ह करून घेऊयात। तुम्ही पाहू शकता परफेक्ट आपला जिरा राईस बनलेला आहे। सोपी पद्धत आहे, साधी पद्धत आहे, तरी देखील आपला जिरा राईस त्याच चवीचा बनतो। चवीमध्ये कोणतीच कॉम्प्रमाइज होत नाही। डाळ तडका देखील तुम्ही पाहू शकता खूप छान झालेला आहे। त्याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता। मूग डाळीमुळे आपल्या डाळ तडक्याला छान बाइंडिंग येतं, त्यामुळे मूग डाळ वापरा। तयार आहे आपला जिरा राईस आणि डाळ तडका। तुम्हाला ह्या जिरा राईस आणि डाळ तडक्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, आणि ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।